श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. प्रथम कर्नाटकाचा दौरा आटपून त्यानंतर मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा हा संकल्प. महाराष्ट्राच्या आजच्या दौऱ्यात 38,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणारं उद्घाटन म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या स्वप्नांची पूर्तीच म्हणावी लागेल. प्रधानमंत्री मोदींच्या या दौऱ्याचं स्वरूप, महाराष्ट्राच्या दृष्टीनं या दौऱ्याचं असलेलं महत्व आणि त्यांच्या हस्ते होणारं विकास कामं तसंच प्रकल्पांचं उद्घाटन याबाबत घेतलेला संक्षिप्त आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आजचा दिवस मुंबईसह महाराष्ट्रासाठी एक विशेष दिन ठरला. याचं कारण म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आणि त्यांच्या हस्ते होत असलेल्या विविधांगी विकास कामांचं लोकार्पण होय. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कर्नाटकातल्या यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देत तिथल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. यामध्ये यादगिरी जिल्ह्यातल्या कोदेकल इथल्या प्रधानमंत्री सिंचन, पिण्याचं पाणी तसंच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचा तसंच कलबुर्गी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आदींचा समावेश आहे. आजच्या कर्नाटक दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी कलबुर्गी जिल्ह्यातल्या मालखेडमध्ये नव्यानं वसवलेल्या गावांमधल्या पात्र नागरिकांना जमिनीचं मालकीपत्र वितरित केलं. कर्नाटकाच्या दौऱ्यानंतर मुंबईत आगमन झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदींचं जोरदार स्वागत झालं. त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ते काय म्हणाले ऐकूया. मुंबईतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना, आज मुंबई के विकास से जुड़े 40,000 करोड़ रुपये के प्रोजेक्ट का लोकार्पण और शिलान्यास यहां हुआ है. मुंबई के लिए बेहद जरूरी मेट्रो हो, छत्रपति शिवाजी टर्मिनस के आधुनिकीकरण का काम हो, सड़कों में सुधार का बहुत बड़ा प्रोजेक्ट हो और बाला साहब ठाकरे जी के नाम से आपला दवाखाने की शुरुआत हो, ये मुंबई शहर को बेहतर बनाने में बड़ी भूमिका निभाने वाले हैं. थोड़ी देर पहले मुंबई के स्ट्रीट वेंडर्स को भी पीएम स्वनिधि योजना के तहत बैंक खातों में पैसा पहुंचा है. ऐसे सभी लाभार्थियों को और हर मुंबईकर को मैं बहुत बहुत बधाई देता हूं. आजादी के बाद पहली बार आज भारत बड़े सपने देखने और उन सपनों को पूरा करने का साहस कर रहा है. वरना हमारे यहां तो पिछली सदी का एक लंबा कालखंड सिर्फ और सिर्फ गरीबी की चर्चा करना, दुनिया से मदद मांगना, जैसे तैसे गुजारा करने में ही बीत गया. ये भी आजाद भारत के इतिहास में पहली बार हो रहा है जब दुनिया को भी भारत के बड़े बड़े संकल्पों पर भरोसा है. छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से स्वराज और सुराज की भावना आज के हिंदुस्तान में डबल इंजन सरकार में प्रभी प्रबल रूप से प्रकट होती है. आज देश में एक तरफ घर, टॉयलेट, बिजली, पानी, कुकिंग गैस, मुफ्त इलाज, मेडिकल कॉलेज, एम्स, आईआईटी, आईएम जैसी सुविधाओं का तेज गति से निर्माण हो रहा है, वहीं दूसरी तरफ आधुनिक कनेक्टिविटी पर भी उतना ही जोर है. जिस प्रकार के आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर की कभी कल्पना होती थी, आज वैसा इंफ्रास्ट्रक्चर देश में बन रहा है. यानी देश में आज की जरूरत और भविष्य में समृद्धि की संभावनाओं दोनों पर एक साथ काम चल रहा है. भारत इंफ्रास्ट्रक्चर के निर्माण पर अभूतपूर्व निवेश कर रहा है. ये आज के भारत की प्रतिबद्धता को दिखाता है, विकसित भारत के हमारे संकल्प का प्रतिबिंब है. भाई और बहनों, विकसित भारत के निर्माण में हमारे शहरों की भूमिका सबसे अहम है. इसमें भी
अगर हम महाराष्ट्र की बात करें तो आने वाले 25 वर्षों में राज्य के अनेक शहर भारत की ग्रोथ को गति देने वाले हैं। इसलिए मुंबई को भविष्य के लिए भी तैयार करना ये डबल इंजन सरकार की प्राथमिकता है। मुंबई में 300 किलोमीटर के नेटवर्क की तरफ हम तेज गति से आगे बढ़ रहे हैं। साथियों, आज देश भर में रेलवे को आधुनिक बनाने के लिए मिशन मोड पर काम चल रहा है। मुंबई लोकल और महाराष्ट्र के रेल कनेक्टिविटी को भी इससे फायदा हो रहा है। डबल इंजन सरकार सामान्य मानवी को भी वही आधुनिक सुविधा, वही साफ सफाई, उसी तेज रफ्तार का अनुभव देना चाहती है। मुंबई का कायाकल्प होने जा रहा है। सबका प्रयास की इसी भावना से हम मिलकर मुंबई को विकास की नई ऊंचाई पर ले जाएंगे। आप 10 कदम चले, मैं 11 चलने के लिए तैयार हूं, वादा करने आया हूं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। महाराष्ट्र आणि मुंबईच्या वतीनं आदरणीय मोदीजींचं या ठिकाणी मी स्वागत करतो। प्रधानमंत्री जी, आप तो हर जगह लोकप्रिय है, लेकिन मैं दावे के साथ कहता हूँ कि लोकप्रियता की कोई कॉम्पिटिशन होगी तो आपकी लोकप्रियता में नंबर वन पर मुंबई होगा, ये मैं आपको दावे के साथ कहता हूँ। इतना प्रेम मुंबई करो का आपके ऊपर है। पुन्हा डबल इंजिन सरकार आणण्याचं स्वप्न प्रधानमंत्र्यांनी दिलं आणि आज जनतेच्या मनातलं सरकार पुन्हा स्थापन झालं, त्यामुळे आज विकासाला गती मिळाली असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत होत असलेल्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहित आहे आणि अगदी ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी जो काही लोकोपयोगी योजनांचा खऱ्या अर्थाने श्वास गुदमरला होता त्यातून या राज्याची आणि जनतेची मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ते केवळ आदरणीय मोदी साहेबांसारख्या धाडसी नेत्यामुळे आणि नेतृत्वामुळे। मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज झालेली आहे आणि येत्या 2-2.5 वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची सुरुवात ही सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच ठरेल। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा मुंबई दौरा ऐतिहासिक आणि विशेष ठरला। या दौऱ्यात त्यांनी सुमारे 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। याचं वैशिष्ट्य म्हणजे 12,600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2A आणि 7 लोकार्पण। विशेष म्हणजे 2015 या मार्गिकांची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती। याशिवाय सुमारे 17,200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचं तसंच मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालयाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचं उद्घाटन आणि शहरातल्या 397 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा प्रारंभ देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणं हे महाराष्ट्रातल्या विकासाला गती लाभल्याचं चिन्ह म्हणता येईल। प्रधानमंत्र्यांचा नव्या मेट्रो मार्गावरचा प्रवास राज्याच्या प्रगतीचं सूत्र दर्शवतो। कोणत्याही राज्याचा विकास हा त्या राज्यातले रस्ते आणि दळणवळणासाठी रेल्वे मार्ग अशा पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो। म्हणून रेल्वे आणि रस्ते यांच्या विकासाच्या हाती घेतलेल्या प्रकल्पांतून विकासाला गती दिल्याचं स्पष्ट होतं। म्हणूनच आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा। एकूणच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं करण्यात आलेलं उद्घाटन आणि लोकार्पण तसंच या सर्व विकास कामांचं आजचं महत्व याविषयी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईचा दौरा झाला। सत्यांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मुंबईत आलेत। या दौऱ्यामध्ये
त्यांनी अनेक पर्यावरणपूरक विकास कामांचा शुभारंभ केला तर काही सेवांचं लोकार्पणही त्यांनी केलेलं आहे. ज्या कामाचा श्रीगणेश आज त्यांच्या हस्ते झाला त्यात साधारणपणे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याचा पुनर्विकास त्याचा श्रीगणेश झालेला आहे. दुसरं मुंबईमध्ये सांडपाणी प्रकल्प जे आहेत 7 सांडपाणी प्रकल्प नियोजित आहेत त्याचाही श्रीगणेश त्यांच्या हस्ते झालेला आहे. आणि मुंबईतल्या सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण या प्रकल्पाचं सुद्धा श्रीगणेश त्यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. त्यात मेट्रो 2 मार्गिकांचं लोकार्पण आहे. आणि मुंबईतल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या प्रकल्पाचं लोकार्पण त्यांनी केलेलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत 20 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. हा जर त्यांचा दौरा पाहिला तर तो 2 बाबीवर मुख्यत्वे फोकस करणार आहे. त्यात मुंबईतली दळणवळणाची परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मेट्रो हा त्याला पर्याय आहे. आणि दुसरं रस्ते वाहतूक. मुंबईतले जे रस्ते खड्ड्यांचे रस्ते असं ओळखलं जातं ते पुसण्याकरता मुंबईतले रस्ते त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आणि आरोग्याची जी समस्या आहे त्या समस्येला आळा घालण्याकरता एक तर मैला पाणी प्रकल्प जे आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून ते शुद्धीकरणाचं एक काम त्याचे 7 प्रकल्प आहेत त्याचं श्रीगणेश झालेलं आहे. आणि दुसरं आरोग्य. मुंबईकरांना कमी पैशामध्ये चांगला आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना नावाचा जो प्रकल्प सुरू झालेला आहे त्या प्रकल्पाअंतर्गत 20 दवाखाने असे काढले जाणार आहेत. हे जर त्याच्यावर पाहिलं तर मुंबईतली वाहतूक व्यवस्था व्यवस्थित व्हावी, मुंबईतल्या लोकांचं आरोग्य सांभाळलं जावं, त्यांना आरोग्य सुविधा कमी पैशात मिळाव्यात आणि चांगल्या मिळाव्यात यासाठीचे सगळे प्रकल्प आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने हा त्यांचा जो दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा आणि मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल अशी खात्री आहे. मुंबईत मोठी मोठी हॉस्पिटल्स खूप आहेत, खासगी हॉस्पिटल्स खूप आहेत, पण त्यातून गरिबांना अल्प खर्चामध्ये उपचार घेता येत नाहीत. ते घेता याकरता आहे आपला दवाखाना. ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. त्या दवाखान्याचं लोकार्पण सुद्धा आज झालेलं आहे. मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण झाल्यामुळे दळणवळण व्यवस्थित होईल, मेट्रोमुळे लोकलवरचा भार कमी होईल आणि रस्त्यावरची सुद्धा गर्दी कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे हे सगळे पर्यावरणपूरक विकासाचे सगळे प्रकल्प आहेत आणि त्यांचं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. दुसरी एक महत्वाची योजना म्हणजे गावातल्या किंवा मुंबईतल्या किंवा रस्त्यावर जे व्यवसाय करतात म्हणजे भाजीपाला विकणारे असतो किंवा वडापावची गाडी असेल किंवा काही इतर व्यवसाय असतील रस्त्यावर असणारे कमी खर्चातले, तर त्यांना विना गॅरंटी कर्ज देण्याची जी योजना आहे पंतप्रधान स्वनिधी योजना, त्या योजनेअंतर्गत सुमारे 1,00,000 लोकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना विनाकारण कर्ज मिळू शकेल आणि त्यातून ते आपला व्यवसाय सुरू करू शकतील आणि त्यांची उदरनिर्वाहाची जी काही समस्या आहे ती पूर्ण होऊ शकेल. श्रोते हो, अनेक स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांमध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांना आपल्यात सामावून घेणाऱ्या मुंबईतली गर्दी आणि प्रवाशांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरी गाड्या अर्थात लोकल सेवेवर आणि बेस्ट बस सेवेवर मोठा ताण पडतो. ही समस्या सोडवण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या पुढाकारातून आता मेट्रोच्या रूपानं मुंबईकरांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. इतकंच नाही तर मेट्रो महानगरांमध्ये प्रवासाची एकात्मिक सुविधा उपलब्ध करून देणारं मुंबई एक मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची सुविधाही आजपासून सुरू झाली. प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कामांना आलेलं मूर्त स्वरूप पाहता आजचा विकसनशील भारत विकसित होऊन लवकरच जागतिक महासत्तांच्या देशांच्या पंक्तीत गणला जाईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नम्रता कडू.